കേരളത്തിലെ എല്ലാവർക്കും നമസ്കാരം मैं भगवान पद्मनाभन की इस धरती को कोटि कोटि नमन करता हूं। मैं उत्तर प्रदेश भगवान श्री राम की धरती से भगवान पद्मनाभ की इस धरती पर आया हूं कुछ अपील लेकर के। केरल और उत्तर प्रदेश का अपना एक संबंध रहा है, एक संवाद रहा है, और उसी अपील के साथ एक बार मैं फिर से आपके बीच में यहां पर उपस्थित हुआ हूं। വേദിയിലും സദസ്സിലുമായിരിക്കുന്ന എല്ലാ മാന്യ വ്യക്തികൾക്കും എന്റെ വിനീതമായ നമസ്കാരം. ഞാൻ ശ്രീരാമന്റെ ജന്മനാടായ ഉത്തർപ്രദേശിൽ നിന്നും അനന്തപത്മനാഭന്റെ മണ്ണായ കേരളത്തിലേക്ക് എത്തിച്ചേർന്നിരിക്കുന്നത് ഒരു പ്രത്യേക സന്ദേശവും ഒരു പ്രത്യേക ആവശ്യം നിങ്ങളോട് ആവശ്യപ്പെടുവാൻ വേണ്ടിയാണ് ഇവിടെ വന്നിരിക്കുന്നത്. മിത്രോ, മെ സബ്സേ പെഹ്ലേ ആഭാർ വ്യക്ത കർത്താ ഹൂ ആപ് സഭീ കാ, पूरे केरल वासियों का, जिन्होंने अयोध्या में मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम के भव्य मंदिर निर्माण के लिए निधि समर्पण के अभियान में अपना भरपूर योगदान किया है। ये निधि समर्पण का योगदान वास्तव में केरल का ही अभियान है। याद करिए, अयोध्या में रामलला का प्रकटीकरण जब हुआ था 1949 में, तब केरल की ही धरती के सपूत श्री के नायर अयोध्या के डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट थे, और उन्हीं को स्मरण करने के लिए आज मैं सबसे पहले आपके बीच आया हूं कि के नायर की धरती से राम जन्मभूमि के लिए मिला हुआ सहयोग आज निधि समर्पण के प्रति आभार व्यक्त करने के लिए आपके बीच में हम यहां पर आए हैं। और इसलिए भाइयों बहनों, हम सब अयोध्या की राम जन्मभूमि के भव्य मंदिर निर्माण के साक्षी बन सके, ये आस्था के प्रति सम्मान का ये भाव केवल भारतीय जनता पार्टी आपको दे सकती है, और भारतीय जनता पार्टी यही कहने के लिए आपके बीच आई है। राम जन्मभूमि विषय अब केरल കേരള മക്കളുടെ മലയാളികളുടെ ഒരു വലിയൊരു സംഭാവന എന്റെ പുറകിലുണ്ട്. 1949 രാമജന്മഭൂമി വിഷയം ആദ്യമായി പൊട്ടിപ്പുറപ്പെടുമ്പോൾ അന്നത്തെ ഡിസ്ട്രിക്ട് മജിസ്ട്രേറ്റ് മലയാളിയായിരുന്ന ശ്രീ കെ എൻ നായരായിരുന്നു. അന്ന് മുതൽ ഇന്ന് വരെയും കേരളീയരും മലയാളികളും ഈ വിഷയത്തിൽ കൈക്കൊണ്ടിട്ടുള്ള നിലപാട്, ഈ അടുത്ത സമയത്ത് രാമക്ഷേത്ര നിർമ്മാണത്തിന് വേണ്ടിയിട്ട് കേരള ജനതയുടെ പങ്കാളിത്തം, സമർപ്പണ നിധി വഴിയുള്ള പങ്കാളിത്തം വളരെ വലിയൊരു പങ്കാളിത്തമാണ്. അതിന് ഞാൻ ആദ്യമേ തന്നെ നിങ്ങളെ ഒരോടും ഞാൻ എന്റെ നന്ദി ഞാൻ അറിയിച്ചു കൊള്ളുന്നു. ഭയോ ബേനോ, വിധാനസഭ കാ ചുനാവ് ചൽ രഹാ ഹൈ, ദേശ് കെ പാഞ്ച് രാജ്യോ മേ ചുനാവ് ചൽ രഹേ ഹൈ। അസം മേ ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടി ഫിർ സേ സർക്കാർ ബനാനേ ജാ രഹി ഹൈ। वेस्ट बंगाल में भारतीय जनता पार्टी की सरकार आ रही है। तमिलनाडु में मैं कल दिन भर था, और तमिलनाडु के परिणाम को देख करके कहा जा सकता है कि वहां पर भी एनडीए की ही सरकार बनेगी। पुदुचेरी में एनडीए की सरकार बनेगी। अब मैं केरल की जनता से कहना चाहता हूं कि आपने यूडीएफ और एनडीएफ की सरकारों को कई बार मौका दिया है, एक बार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व की एनडीए सरकार को मौका देकर के अपना आशीर्वाद दीजिए। भारतीय जनता पार्टी जो कहती है वह करके दिखाती भी है। इंडिया पोल 5 संस्थान नियमसभा തിരഞ്ഞെടുപ്പ് അസാമിൽ നാം വീണ്ടും ബിജെപി
अधिकार भरण वेस्ट बंगा बीजेपी अधिकार तमिनाशी जनाधिपत सख्य गवर्मेंट अधिकार पोंडिचेरी स्थिति अगर ദേശീയ ജനാധിപത്യ സഖ്യത്തിന്റെ ഗവൺമെന്റ് ആണ് അവിടെ അധികാരത്തിൽ വരാൻ പോകുന്നത്. ഞാൻ കഴിഞ്ഞ ദിവസം പോണ്ടിച്ചേരിയിലായിരുന്നു. കേരളത്തിലെ കഴിഞ്ഞ ഇത്രയും കാലമായി എൽഡിഎഫിനെയും യുഡിഎഫിനെയും മാറി മാറി പരീക്ഷിച്ച് നടത്തിയിരിക്കുന്ന കേരള ജനത ഇത്തവണ ദേശീയ ജനാധിപത്യ സഖ്യത്തിന് ഒരു അവസരം നൽകണം എന്ന് അഭ്യർത്ഥിക്കാൻ വേണ്ടിയാണ് ഞാൻ ഇവിടെ വന്നിരിക്കുന്നത്. മെട്രോ കേരള കേന്ദർ एलडीएफ और यूडीएफ ये भ्रष्टाचार की पर्याय है. तुष्टीकरण की नीति पर चलकर पूरे केरल की सुरक्षा पे सेंध लगा रहे हैं. केरल के अंदर उस कांग्रेस का मुस्लिम लीग के साथ संबंध, एलडीएफ का जिहादी तत्वों के साथ संबंध इस बात को प्रदर्शित करता है. और यही कारण है 2009 में केरल हाईकोर्ट केरल की सरकार को केरल के अंदर लव जिहाद के लिए कड़ा कानून बनाने के लिए कहता है, लेकिन न तो यूडीएफ ने और न ही एलडीएफ ने हाईकोर्ट की इस बात को माना. जबकि केरल हाईकोर्ट ने इस बारे में कहा था कि लव जिहाद केरल जैसे स्टेट को इस्लामिक स्टेट बनाने की साजिश का हिस्सा है. उस सब के बावजूद न यूडीएफ और न एलडीएफ केरल के भविष्य के बारे में सोच रहे हैं. केरल भरी सरकार इत्रकालं केरल भरी एलडीएफ आगटे यूडीएफ आगटे केरल संभावना चेय्तत् अहिमदियुम स्वजन पक्षपातवुम मात्रमाण. अवर अहिमदि नडत्ति കേരളത്തിന്റെ സുരക്ഷ തന്നെ ഇല്ലാതാക്കിയിരിക്കുകയാണ്. കോൺഗ്രസ് ഒരു ഭാഗത്ത് മുസ്ലിം ലീഗുമായി കൂട്ടുചേർന്ന് ഭരിക്കുമ്പോൾ മറുവശത്ത് എൽഡിഎഫ് രാജ്യദ്രോഹ ശക്തികളായ എസ്ഡിപിയെയും ജിഹാദികളായ പിഎഫ്ഐയെയും കൂട്ടുപിടിച്ച് അവർ കേരളത്തിൽ ഭരണം നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു. 2009 നമ്മുടെ ഹൈക്കോടതി തന്നെ സൂചിപ്പിക്കുകയുണ്ടായി ലവ് ജിഹാദിന്റെ വിഷയം കേരള സർക്കാരിനോട് ശക്തമായ ഭാഷയിൽ ഹൈക്കോടതി പറഞ്ഞു ഈ വിഷയത്തിൽ ഒരു നിയമനിർമ്മാണം നടക്കണമെന്നുള്ളത്. പക്ഷേ എന്നിട്ട് പോലും ഒരു നിയമനിർമ്മാണം നടത്തുവാൻ വേണ്ടിയിട്ട് കേരളം ഭരിച്ച യുഡിഎഫോ എൽഡിഎഫോ നാളെന്നുവരെയും തയ്യാറായിട്ടില്ലാത്ത ഒരവസ്ഥയാണ് കേരളത്തിലുള്ളത്. മിത്രോ ഉത്തർപ്രദേശ് കേന്ദർ ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടി കി സർക്കാർ ഹൈ. हमने लव जिहाद के खिलाफ सख्त कानून बनाया है. उत्तर प्रदेश के अंदर कोई जिहादी तत्व सिर उठाकर के अराजकता पैदा नहीं कर सकता. उत्तर प्रदेश के अंदर लव जिहाद के नाम पर अराजकता फैलाने की छूट किसी को नहीं. उत्तर प्रदेश के अंदर विकास की योजनाओं का बिना भेदभाव के प्रत्येक नागरिक को उपलब्ध कराया जा रहा है. तो फिर केरल जैसे राज्य में जहां इसकी सबसे बड़ी आवश्यकता है, उस केरल जैसे राज्य में लव जिहाद के खिलाफ कानून बनाने में यहां पर यूडीएफ और एलडीएफ को क्या परेशानी हुई? कारण साफ है, वे केरल के भविष्य के बारे में चिंतित नहीं. उन्हें केवल अपनी सत्ता चाहिए और सत्ता के नाम पर सौदेबाजी किस कदर हो रही है यह आज केरल के अंदर किसी से छुपा हुआ नहीं है. ഉത്തർപ്രദേശ് ഭരിക്കുന്നത് ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിയുടെ സർക്കാരാണ്. ഉത്തർപ്രദേശിൽ ലവ് ജിഹാദിനെതിരായിട്ട് ഞങ്ങൾ നിയമം നിർമ്മിച്ചു. ഇന്ന് ഉത്തർപ്രദേശില് ഇസ്ലാമിക തീവ്രവാദികളെ തുടച്ചു നീക്കിയിരിക്കുകയാണ്. ഒരു ഇസ്ലാമിക തീവ്രവാദിക്കും ഉത്തർപ്രദേശിൽ ഇന്ന് സ്ഥാനമില്ല. ലവ് ജിഹാദ് മൊത്തത്തിൽ തുടച്ചു നീക്കിക്കൊണ്ട് ആന്റി ലവ് ജിഹാദ് നിയമം ഉത്തർപ്രദേശിൽ നടപ്പിലാക്കി. കേരളം ഭരിക്കുന്ന ഇടതിനായാലും വലതിനായാലും ഇത്തരത്തിലൊരു നിയമം നടപ്പിലാക്കുവാൻ വേണ്ടി എന്താണ് താമസം? ഇത്തരത്തിലൊരു ആവശ്യം ഏറ്റവും കൂടുതലുള്ളത് കേരളത്തിലാണ്. ഇങ്ങനെയൊരു നിയമം നടപ്പിലാക്കുവാൻ വേണ്ടി എൽ ഡി എഫും യു ഡി എഫും തയ്യാറാകാത്തതിന്റെ കാരണം മറ്റൊന്നുമല്ല, പകൽ പോലെ നമുക്കറിയാം
जनरक्षण राष्ट्रीय वोट बैंक राष्ट्रीय पेर जन वो इतना नियम निर्मिका तीव्रवाद शक्ति मित्रों केरल के अंदर एलडीएफ सरकार के मुख्यमंत्री का कार्यालय किस कदर भ्रष्टाचार में लिप्त रहा है। गोड़ की तस्करी में सीएम के प्रधान सचिव की संलिप्तता ये जग जाहिर है। एलडीएफ सरकार से जुड़े हुए कई मंत्रियों के उन तस्करों के साथ संबंध ये जग जाहिर है। इस बात को प्रदर्शित करता है कि यहां पर भ्रष्टाचार चरम पर है और सरकारें केवल अपने स्वयं की सत्ता को चलाने के लिए एलडीएफ की सरकार रही हो या यूडीएफ की सरकार, इन्होंने भ्रष्टाचार के साथ समझौता करके केरल के युवाओं के साथ धोखा किया है, विश्वासघात किया है और इस विश्वासघात का बदला लेने का अवसर है केरल विधानसभा चुनाव। केरल मुख्यमंत्री ऑफिस अहिमी मुंगी निकल मुख्यमंत्री ऑफिस प्रिंसिपल सेक्रेटरी वेरे स्वर्ण कड़ के प्रति नाम केरल मुख्यमंत्री ऑफिस मत पल मंत्री ऑफिस अहिमी मुंगिकोच नाम कंकोल एलडीएफ आयु यूडीएफ आयुपर्य जन नन्मयो क्षेमो अल മറിച്ച് അവർക്ക് അവരുടെ സ്വന്തം താൽപര്യങ്ങൾ മാത്രം സംരക്ഷിക്കുക എന്നുള്ള ഉദ്ദേശത്തോട് കൂടി മാത്രമാണ് അവർ കേരളം ഭരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്। അവർ ഈ നാട്ടിലെ ചെറുപ്പക്കാരോടും അഭ്യസ്തവിദ്യരോടും വലിയൊരു വഞ്ചനയാണ് കാണിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്। യുവതലമുറയ്ക്ക് ഒരു ഭാവിയില്ലാത്ത ഒരവസ്ഥ, ഇതിനൊരു പരിഹാരമാണ് ഈ ആസനമായിരിക്കുന്ന തെരഞ്ഞെടുപ്പ്। ഈ തെരഞ്ഞെടുപ്പ് നാം ഇതിന് ഒരു പകരം ചോദിക്കേണ്ട അവസരമാണ്। देश के अंदर कांग्रेस को एक लंबे समय तक शासन करने का अवसर प्राप्त हुआ, लेकिन भाइयों बहनों कांग्रेस ने 55 से 60 वर्षों तक देश में शासन किया और केवल एक एम्स दिल्ली में बनाया और आज पिछले 6 वर्षों से श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी की सरकार है, 22 एम्स देश के अंदर निर्मित हो रहे हैं। मेडिकल कॉलेजेस की एक लंबी श्रृंखला देश के अंदर खड़ी हो रही है। कई रेलवे, कई हाईवे, कई एयरपोर्ट, कई आईआईटी, कई आईएम और तमाम अन्य ऐसी संस्थाएं जो अंतर्राष्ट्रीय मानक की हैं, उन संस्थाओं की स्थापना करके भारत के युवाओं के सामने उज्जवल भविष्य का एक स्पष्ट कार्य योजना भारतीय जनता पार्टी नेतृत्व की श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व की सरकार देश के लिए पैदा कर रही है, प्रस्तुत कर रही है। लेकिन कांग्रेस के नेतृत्व का यूडीएफ या फिर एलडीएफ, इनके द्वारा इनके विकास का कोई अपना एजेंडा नहीं है। इनका एजेंडा एक ही है, तुष्टीकरण की नीति पर चलो और भ्रष्टाचार से സത്താ ഹാസിൽ കരോ ദീർഘമായ ഈ രാജ്യം ഭരിച്ചത്, ഇത്രയും കാലം കോൺഗ്രസ് ഭരിച്ചിട്ട് അവർ വൈദ്യശാസ്ത്ര മേഖലയിൽ ഒരേ ഒരു എയിംസ് ആണ് ഡൽഹിയിൽ അവർക്ക് സ്ഥാപിക്കുവാൻ സാധിച്ചത്। എന്നാൽ കഴിഞ്ഞ 6.5 വർഷം കൊണ്ട് എൻഡിഎ സർക്കാർ അധികാരത്തിൽ കയറിയതിനു ശേഷം 22 എയിംസ് ആണ് ആശുപത്രികളാണ് രാജ്യത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ സ്ഥാപിച്ചത്। എയിംസ് ആശുപത്രികൾ മാത്രമല്ല, വിവിധ മേഖലകളിൽ ഉന്നത വിദ്യാഭ്യാസ സ്ഥാപനങ്ങൾ, ഐഐടികളും ഐഐഎംസും റെയിൽവേ വികസനത്തിന്റെ കാര്യത്തിൽ, റോഡ് വികസനത്തിന്റെ കാര്യത്തിൽ, ഗതാഗത വികസനത്തിന്റെ കാര്യത്തിൽ അനേകം നേട്ടങ്ങൾ കഴിഞ്ഞ 6.5 വർഷം കൊണ്ട് നരേന്ദ്രമോദി നയിക്കുന്ന ദേശീയ ജനാധിപത്യ സഖ്യത്തിന്റെ ഗവൺമെന്റിന് ഇന്ത്യയിൽ ഉടനീളം നേടിയെടുക്കുവാൻ സാധിച്ചു। കേരളത്തിൽ യുഡിഎഫിലും എൽഡിഎഫിലും അവരുടെ താൽപര്യം കേരളത്തിന്റെ പുരോഗതിയല്ല, കേരളത്തിന്റെ വികസനമല്ല, അവരുടെ മുമ്പിൽ ഒരൊറ്റ ലക്ഷ്യം മാത്രമേ ഉള്ളൂ।
स्वजन पक्षवाद स्वार्थ भरण पिछड़ी निर्ण्यम मित्रों, जहां नरेंद्र मोदी जी के नेतृत्व की भारतीय जनता पार्टी की सरकार पूरे देश के अंदर कोरोना प्रबंधन के लिए दुनिया में सराहना पाई, वहीं श्री पी विजयन के नेतृत्व की केरल के अंदर एलडीएफ की सरकार ने कोरोना के कुप्रबंधन के लिए देश के अंदर जनता की निंदा का भी पात्र बनी है। हर एक मामले में सरकार विफल साबित हुई है। प्रधानमंत्री मोदी जी ने कोरोना के दौरान लॉकडाउन प्रारंभ होते ही गरीब कल्याण पैकेज की घोषणा की, हर गरीब को मुफ्त में राशन की व्यवस्था की, हर गरीब को मुफ्त में रसोई गैस के सिलेंडर उपलब्ध कराए, जनधन अकाउंट धारी हर गरीब के खाते में 500 रुपए की राशि 3 महीनों तक उपलब्ध करवाई, किसान सम्मान निधि को हर किसान के खाते में उपलब्ध करवाने का कार्य किया, वृद्धावस्था पेंशन, विधवा पेंशन, दिव्यांगजन पेंशन का लाभ उन गरीबों को उपलब्ध करवाने का कार्य किया, तो आत्मनिर्भर भारत पैकेज के अंतर्गत एमएसएमई यूनिट को भी स्पेशल पैकेज देने का कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत की सरकार ने किया। ये देखते हैं, ये तस्वीर नए भारत की तस्वीर है जिसमें सबका साथ और सबके विकास का भाव छुपा हुआ है। यह भारतीय जनता पार्टी का मंत्र है और यही भारतीय जनता पार्टी का नारा भी है, लेकिन यूडीएफ और एलडीएफ का विकास का कोई नारा नहीं, इनका केवल भ्रष्टाचार नारा है। तुष्टीकरण की नीति पर चलकर के अराजकता और व्यवस्था फैलाना इनका एकमात्र उद्देश्य है, और यही अपील करने के लिए आए हैं कि अब केरल से यूडीएफ और एलडीएफ को पूरी तरह उखाड़ करके एनडीए नेतृत्व की बीजेपी की सरकार लेकर के आइए और भारतीय जनता पार्टी आपको विकास और सुरक्षा की गारंटी देगी। ये महामारी काल कोरोना काल रीति केंद्र सरकार इतने कईक्यम नमक लोकराष्ट्रे प्रशंस नेको श्रीमान नरेंद्र मोदी जी कोरोना काल घटू के नमक श्रीमा पिणा विजय अंबे पराजयपुर मेखल कोरोना कोरोना काल समस्त मेखल श्रीमा पिणा विजय और पराजय अदीचना कोरोना काल घटे पापी पावप्ड जन वेट सौजन् सौजन्य गास् जनधन अकाउंट वी निक्षेप निक्षेप कृषि सापति सहाय अगले समूह नानाविधाय जन सापति सहाय लभ्यमकट के सरकार आ मेखल विजय व्यवसाय मेखल वे चिड़ व्यवसाय पड़ी गवर्नमेंट ऑफ इंडिया केंद्र सरकार वे स्वीक जनो इवेडीएफ सरकार वूरत जनो भरण नाम कई केंद्र सरकार उद्देश्य केंद्र सरकार पर सबका साथ सबका विकास विकसन नाम लक्ष्य एलडीएफ लक्ष्य यूडीएफ लक्ष्य അഴിമതിയും സ്വജനപക്ഷപാതവും മാത്രമാണ് അവർക്ക് കൈമുതലായിട്ടുള്ളത്। ഈ അഴിമതിക്കാരെയും സ്വജനപക്ഷക്കാരെയും അധികാരത്തിൽ നിന്നും ഇറക്കുവാനുള്ള സുവർണ അവസരമാണ് നമ്മൾ മുമ്പിൽ എത്തിച്ചേർന്നിരിക്കുന്നത്। ഭയ്യോ ബേനോ, ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടി ഓർ ഹമാരെ സഹയോഗി സംഘടനോ കേ ലിയേ കേരള കീ എൽഡിഎഫ് नेतृत्व की सरकार की गुंडागिर्दी के लिए उन्हें एक लंबा संघर्ष करना पड़ा, लेकिन आज मैं कह सकता हूं संघर्ष का परिणाम हमेशा अच्छा होता है। हमने एक वर्ष पहले
त्रिपुरा के अंदर एक वामपंथी सरकार को पूरी तरह उखाड़ फेंका है और अब बारी है केरल की। मुझे विश्वास है आप सभी अपने यशस्वी नेतृत्व में केरल के अंदर भारतीय जनता पार्टी नेतृत्व की एनडीए सरकार बनाएंगे और इसके लिए भारतीय जनता पार्टी ने आपके पास लोकप्रिय प्रत्याशी श्री पीके कृष्णा दास जी को अपना प्रत्याशी बनाकर के आपके बीच उपाध्यक्ष यहां पर भेजा है। भाइयों बहनों, श्री पीके कृष्णा दास एक सुयोग्य प्रत्याशी हैं, भारतीय जनता पार्टी के नेशनल सेक्रेटरी रहे हैं, तेलंगाना के प्रभारी के रूप में काम किए हैं, केरल स्टेट प्रेसिडेंट के रूप में अच्छा कार्य उन्होंने किया है। एक नीति पर चल करके मूल्य और सिद्धांतों की राजनीति करना, जनता के हितों के लिए सब कुछ समर्पित करना, ये भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी के जीवन का सिद्धांत है और उन्हीं मूल्यों के लिए वे कार्य कर रहे हैं। मेरा आप सबसे विनम्र अपील है, श्री पीके कृष्णा दास जी को भारतीय जनता पार्टी और एनडीए के प्रत्याशी के रूप में भारी बहुमत से विजयी बनाने की अपील आप सबसे करते हुए मैं अपनी वाणी को यहीं पे विराम देता हूं। केरल बीजेपी देशीय जनाधिपत्य संघ प्रवर्तक सीपीएम गुंडा कुछ വലിയ ഒരു കഠിനമായ പാതയിലൂടെയാണ് നാം കടന്നുപോയിരിക്കുന്നത്. സംഘർഷഭരിതമായ ഒരു അന്തരീക്ഷത്തിൽ നിന്നും ഏകദേശം ഒരു വർഷം മുമ്പ് ത്രിപുരയിൽ നിന്നും ഈ സിപിഎമ്മിനെ ഇടതുപക്ഷത്തെ തുടച്ചു നീക്കിക്കൊണ്ട് ബിജെപിയുടെ സർക്കാർ ഏത് രീതിയിലാണോ ത്രിപുരയുടെ അധികാരത്തിൽ വന്നത്, അതുപോലെ തന്നെ കേരളത്തിൽ സംഘർഷത്തിൽ കൂടെ കടന്നുപോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന നമ്മുടെ പ്രവർത്തകർ ബിജെപിയുടെ കാര്യകർത്താക്കൾ ഈ കേരളത്തിലും ദേശീയ ജനാധിപത്യ സംഘത്തിന്റെ ഗവൺമെന്റിനെ ഈ കേരളത്തിൽ വഴിക്കാൻ പോകുന്ന സമയം അടുത്തിരിക്കുന്നു. അതിനുവേണ്ടിയിട്ട് ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടി നമ്മുടെ മുമ്പിൽ നിർത്തിയിരിക്കുന്നത് ശ്രീമാൻ ഡി കെ കൃഷ്ണദാസിനെയാണ്. മുൻപ് സംസ്ഥാന അധ്യക്ഷനും ദേശീയ സെക്രട്ടറിയും തെലങ്കാനയുടെ ചുമതലയുണ്ടായ പ്രഭാരിയും എന്നിങ്ങനെ പല പല ഉന്നതമായ ശ്രേഷ്ഠമായ പദവികൾ സംഘടനയ്ക്കകത്ത് പല പദവികൾ അലങ്കരിച്ച ശ്രീ പി കെ കൃഷ്ണദാസ് തന്റെ സർവസ്വവും സമൂഹത്തിന് വേണ്ടിയിട്ട് സമാജത്തിന് വേണ്ടിയിട്ട് മാറ്റിവെച്ച ഒരു വ്യക്തിത്വം. ഇങ്ങനെ ഒരു വ്യക്തിത്വത്തെ നിങ്ങൾക്ക് മറ്റൊരു പ്രസ്ഥാനത്തിലും കാണുവാൻ സാധിക്കില്ല, അത് ബി ജെ പിയിൽ മാത്രമേ കാണുവാൻ സാധിക്കൂ. അത്തരത്തിൽ സമൂഹത്തിന് വേണ്ടി സ്വയം അർപ്പിച്ച വ്യക്തിത്വമായ ശ്രീ പി കെ കൃഷ്ണദാസിനെ വൻപിച്ച ഭൂരിപക്ഷത്തോടുകൂടെ നമ്മൾ ജയിപ്പിച്ച് നിയമസഭയിൽ അയക്കണം എന്ന വിനീതമായി ഞാൻ നിങ്ങളോട് അഭ്യർത്ഥിക്കുകയാണ്, അപേക്ഷിക്കുകയാണ്. श्री पी के कृष्णदास जी के समर्थन में आप सब मेरे साथ बोलेंगे, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम।